2023 संपत आहे, 2022 संपत आहे, 2023 नवीन वर्ष येत आहे. या नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांना दर्शन घेण्यासाठी किंवा त्याच्या सुरक्षेच्या हिशोबाने काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का? 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या दिवशी सर्व आबालवृद्ध जे बाप्पाचे भक्त आहेत ते सर्वजण मंदिरामध्ये गर्दी करतात आणि येतातच कारण नवीन वर्ष आहे म्हणून. तर ही सर्व गर्दी व्यवस्थित पणे रांग व्यवस्थापन वगैरे व्हावं म्हणून आम्ही सर्व खबरदारी घेतलेली आहे. सेम अंगारकीसारखीच आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचं सर्व यंत्रणा कार्यरत आहे. ज्याप्रमाणे कोरोनाचा चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे, मुंबईमध्ये सुद्धा या पार्श्वभूमीवर किंवा सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना करण्यात येते की ज्याप्रमाणे भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुलभ होईल? अद्याप शासनाचे किंवा महानगरपालिकेचे कोणतेही मार्गदर्शक तत्व आलेले नाही आहेत किंवा त्या सूचना मार्गदर्शन सूचना येतात तर तशा आलेल्या नाही आहेत. परंतु आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मात्र मास्क सांगितलेलं आहे की घाला तुम्ही म्हणून आणि भाविकांना पण तसं आवाहन करतो की प्रत्येकाने आपापली काळजी घेण्यासाठी मास्कचा वापर करावा. काही नवीन का योजना किंवा नवीन काही केलेलं आहे का ज्यामुळे दर्शन करणाऱ्या भाविकांना उत्सुकता वाटेल असं काही मंदिरात केलेलं आहे का किंवा करणार आहेत का, काय सांगा? यावेळेस QR कोडनुसार किंवा ऑनलाईन पद्धतीने काही दर्शन नसणार आहे. जे नेहमी अगदी म्हणजे करोनाच्या पूर्वी जशी दर्शनाची पद्धत होती त्याप्रमाणेच लोक येतील, भाविक येतील आणि बाप्पाचं श्री दर्शन करतील. आणि नव्याने थोडं आम्ही रांग व्यवस्थापन यावेळेस अंगारकीसारखी सिस्टम केलेली आहे आणि भाविकांना आवाहन करतो की मोबाईल शक्यतो न वापरावेत. गाभाऱ्याच्या इथे आल्यावर स्त्रींचं दर्शन घ्यावं, मोबाईल तेव्हा स्विच ऑफ करून खिशामध्येच ठेवावेत कारण बरीच जणं भाविकांची गर्दी असते तर गर्दी आटोक्यात येण्याच्या दृष्टीने आम्हाला भाविकांकडून हे सहकार्य आवश्यक आहे. धन्यवाद. आम्ही संघाने सिद्धिविनायक मंदिरामध्ये जे भाविक येणार आहेत त्यांना काही नवीन सुरक्षितेची पण नवीन उपाययोजना काही करण्यात येणार आहेत का, काय सांगा? सर्वप्रथम सर्व सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांचं मी नवीन वर्षाचं स्वागत करतो आणि सर्व भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सिद्धिविनायकमध्ये दर्शन देण्यात येत आहे. अजून शासनाची काही आम्हाला गाईडलाईन आलेली नाही. शासनाची गाईडलाईन आल्यानंतर त्यांच्या त्याच निर्देशनानुसारच सर्व कामकाज सिद्धिविनायक मंदिराचं चालतं. चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे, त्या अनुषंगाने सुद्धा सिद्धिविनायक मंदिरामध्ये जे भाविक येते त्यांना मास्क लावणे सक्ती करण्यात येणार आहे का, काय सांगा? शासन जे आपल्याला निर्देश देतील सिद्धिविनायक मंदिराला त्या अनुषंगानं आपण त्या पद्धतीनं आपण नियमावली करून मंदिरात भाविकांना दर्शन देण्यात येणार. सक्ती काही करण्यात आलेली नाही आहे का? नाही, अजून सध्या तरी केलेली नाही. आम्ही ही वाटच पाहतोय शासनाच्या निर्देशाची की मास्क सॅनिटायझचा वापर करून भाविकांना दर्शन देण्यात यावं असं ज्यावेळेस आम्हाला निर्देश येईल त्यावेळेस आम्ही ते त्याचं पालन करू.